सुप्रभात मुलांनो आजचा सुविचार नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी मुलांनो गेले सहा महिने तुम्ही घरात आहात हा काळ तुमच्यासाठी सुट्टीचाच आहे मुलांनो या सुट्टीचा फायदा तुम्ही चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी करा घरातील मोठ्या मंडळींना मदत करा स्वतःची कामं स्वत करा सध्या ऑनलाईन टीचिंग सुरू आहे त्याचा तुम्ही फायदा करून घ्या मुलांनो तुमचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आपल्या शाळेतील प्रत्येक शिक्षक खूप मेहनत घेत आहेत त्यांची केवळ एवढीच धडपड आहे की मुलांनो तुम्हाला चांगले आणि उत्तम शिक्षण मिळावे आणि तुमचे कुठलेही नुकसान होऊ नये म्हणून म्हणते मुलांनो जे ज्ञान तुम्हाला या सुट्टीच्या काळात शिक्षकांकडनं मिळत आहे त्याला सिरियसली घ्या आणि याचा तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी उपयोग करून घ्या हेच तुम्हाला या सुट्ट्यांमध्ये शिकायचं आहे मुलांनो आज आपण एक नवीन आसन शिकणार आहोत त्या आसनाचं नाव आहे पादहस्तासन मुलांना तुम्ही प्रार्थना म्हणून आपल्या आसनावर उभं राहायचं आहे मुलांनो आतापर्यंत आपण सगळे बसलेल्या स्थितीतील आसनं केली आज आहेत आजपासनं आपण पुढील जे आसनं करणार आहोत त्या उभ्या स्थितीतले करणार आहोत तर तुमच्या मॅटवर तुम्ही सावधान स्थितीमध्ये उभे राहायचे आहे दोन्ही पाय जवळ हात पण पायाच्या पाशी एकदम खेटून नजर समोर ठेवायची आहे त्यानंतर दोन्ही हात बाजूला न्यायचे आहेत खांद्याच्या सरळ रेषेमध्ये तुमचा तळवा जमिनीकडे राहील पायांची रचना याप्रमाणे त्यानंतर दोन्ही हात समोरच्या दिशेने दोन्ही हात कानाच्या अगदी जवळ त्यानंतर तुम्हाला हळूहळू समोरच्या बाजूला वाकायचे आहे मुलांनो झटक्यानी वाकायचं नाही आहे हळूहळू तुम्हाला वाकायचं आहे आणि खाली यायचं आहे हात जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्यांचे शरीर लवचिक आहे त्यांना हे आसन सहज शक्य आहे जर सहज शक्य होत असेल तर डोकं तुमच्या नीला म्हणजे टोंगळ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे खाली जाताना श्वास घेत जायचा आहे आणि स्थितीमध्ये असताना श्वास नॉर्मल ठेवायचा आहे परत येताना परत श्वास सोडत तुम्हाला यायचं आहे या पद्धतीने हे आसन तुम्ही करून बघा एकदा दोनदा तीनदा वारंवार आसन तुम्ही हे करून बघा त्यानंतर या आसनामध्ये तुमचं परफेक्शन येईल पहिले सावधान स्थिती त्यानंतर दोन्ही हात बाजूला वर खाली पुन्हा हात वरती आणायचे या पद्धतीने मुलांनो या आसनाचे फायदे असे आहेत हे आसन केल्यामुळे आपल्या शरीरातील सर्वच अवयव ताणल्या जातात त्यामुळे शरीर लवचिक बनते व सहज ते अंग आपले कार्य करू शकतात या आसनामध्ये आपण जेव्हा समोरच्या बाजूला वागतो तेव्हा सर्व ताण पोटावर तसेच पोटातील आंतरिक अंगावर येतो त्यामुळे पोटासंबंधित गॅसेस ॲसिडिटी नीट न होणे यासारख्या अशा अनेक समस्या या आसनामुळे दूर होतात या आसनामध्ये शरीरातील जास्तीत जास्त मांसपेशी ताणल्या जातात त्यामुळे उंची वाढण्यास हे आसन अत्यंत उपयुक्त असे मानले जाते खा काळजी घ्यायची आहे ती म्हणजे पाठीमध्ये खूप दुखणे असेल तर हे आसन करायचे नाही आहे तर मुलांना पुन्हा भेटू नवीन आसन घेऊन तोपर्यंत परे स्वतःची काळजी घ्या स्टे होम स्टे सेफ हॅव अ नाईस डे